नमस्कार, मी जयश्री एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपण करणार आहोत एकदम झटपट तयार होणारा गरम मसाला, आणि तेही गॅसचा वापर न करता आपण हा मसाला तयार करणार आहोत. आणि हा मसाला कुठल्याही रेसिपीला उपयुक्त ठरणारा असा आहे. चवीला खूप छान असा लागतो. काही मसाले बऱ्याच कालावधीनंतर खराब होतात किंवा त्याची चव कमी कमी तिखटपणा त्याचा होत जातो किंवा चव बदलत जातो. आपण हा जो मसाला करणार आहोत तर याची चव बराच काळ टिकून राहते, त्याचा सुगंधसुद्धा बराच काळ टिकून राहतो आणि चवीला तितकाच खूप छान असा लागतो. तर चला मग रेसिपीला आपण डायरेक्ट सुरुवातच करूया आणि कुठले कुठले पदार्थ लागणार आहेत ते सुद्धा पाहूया. एकदम कमी साहित्यातून आणि झटपट तयार होणारा हा गरम मसाला आहे, तर नक्की एकदा करून पहा आणि जर आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. छान छान रेसिपीज आणि ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग डायरेक्ट आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला इथे गरम मसाला तयार करायचा आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलेलं आहे आणि जास्त काही घेतलेलं नाही. इथे घेतलेली आहे दालचिनी, मिरं, लवंग आणि तमालपत्री. बस एवढ्या साहित्यातून आपण हा गरम मसाला तयार करणार आहोत. आणि हा मी शेकून घेतलेला नाही, म्हणजे गरम करून घेतलेला नाही आहे. हा कच्चाच खडा मसाला घेतलेला आहे आणि आपण हा असाच एकत्र असा बारीकसरासा वाटून घ्यायचा आहे. तर चला मग आता मिक्सरवर मी बारीक करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीचा आपला गरम मसाला तयार झालेला आहे ते. तर सर्वप्रथम आपण ही जी मिरी घेतलेली आहे ती बारीक करून घेऊया. साधारणत 50 ग्रॅमच्या मापात आहे ही मिरी. बारीक करून घेते मी. तर इथे मिरी मी बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता ही एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि मिरपूड आता इथे मी काढून घेतलेली आहे. आणि आता आपण लवंग अशीच बारीक करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता की लवंगसुद्धा छान अशी बारीक करून घेतलेली आहे आणि मिरपूड ताटामध्ये काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्येच आता मी ही जी लवंग पावडर आहे तीसुद्धा काढून घेते. आता आपण तमालपत्रीची पाणीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेली आहेत आणि आता हीसुद्धा आपण बारीक करून घेऊया. आणि इथे तमालपत्रीसुद्धा मी वाटून घेतलेली आहेत आणि हीसुद्धा आता प्लेटमध्ये काढून घेते. आणि तमालपत्री वाटून झाल्यानंतर आपण दालचिनी घेतलेली ही सुद्धा आपण बारीक करून घेऊया. आणि आता इथे दालचिनीसुद्धा बारीक करून झालेली आहे. तर ह्या मसाल्यांमध्ये आता मी दालचिनीसुद्धा ही पावडर जी आहे ती मिक्स करून घेते. आणि आता हे सर्व जे मसाले आहेत आपण हे एकत्र करून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व जिन्नस जे आहेत ते मी एकत्र करून घेतलेले. तुम्ही हवे असलेच ह्याच्यात आणि वगैरे मिक्स करू शकता, पण याची काही गरज पडत नाही. आपण नुसत्या खड्या मसाल्यांचा गरम मसाला केला आहे, आपल्याला स्ट्रॉंग मसाला हवा आहे त्यासाठी अशा पद्धतीने आपण केलेला आहे. तर इतर जिन्नस काही घालायची गरज नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला गरम मसाला जो आहे तो तयार आहे.